हेलो, गुड इवनिंग. हाउ मेनी आर प्रेजेंट टुडे? ओनली फोर ऑफ देम आई थिंक, और ओनली थ्री. लास्ट लेक्चर्स वी हैव डन रिविजन ऑफ सिविक्स, एंड नाउ टुडे वी विल स्टार्ट रिविजन ऑफ ज्योग्राफी. एंड टुडे आई विल टेक लेसन नंबर 9 एंड 10. विल बिगिन फ्रॉम द लास्ट. म्हणजे आपण आता भूगोल घेणार आहोत आणि लेसन नंबर 9 आणि लेसन नंबर 10 ते जे आहेत भूगोलाच्या घेणार. आय थिंक एम आय ऑडिबल टू एव्हरी वन? ऑल ऑफ यू कॅन हिअर मी? पुट इन द चॅट बॉक्स. आय एम ऑडिबल टू एव्हरी वन? वैष्णवी इज देअर, नंदिनी, विशाल अँड आयुष. Only four of them are present. Kadambari has also come. Am I audible to everyone? All of you can hear me? Okay, very good. I'm going to write the name because I'm going to ask the questions also. Nandini, Vaishnavi, Kadambari, Vedant, Vishal and Ayush. Okay, very good. Now we'll start with revision of map scale. Map scale manje nakasha praman apan kelo hot already, ani tari ek revision apan karuya karan ata apni pariksha ahe, paper honar ahe. आपण थोडीशी रिव्हिजन घेऊया. टू बिगिन विथ फिगर नंबर 9.1, यू कॅन सी पेंटर टेकिंग अन एस्टिमेट ऑफ एन ऑफ ए सीन. 9.1 फिगर मध्ये आपल्याला दिसते की एक पेंटर आहे, तो एक एस्टिमेट घेतोय, काहीतरी माप वगैरे घेत आहे. आफ्टर दॅट ही ड्रॉज अ स्केच ऑन द पेपर. द पेंटर डज दिस सो दॅट द पिक्चर इज ड्रॉन टू स्केल. आता तुम्हाला ते चित्र दिसत आहेत, यू कॅन सी ही इज टेकिंग सम मेजरमेंट लाईक नॉर्मली वी डू वाईल डुईंग ज्योमेट्री इन द क्लास, या वाईल मेकिंग द ग्राफ, और इफ टीचर आस्क यू इवन इन ड्रॉइंग, ज्योमेट्रिकल ड्रॉइंग ऑल्सो. ड्रॉइंग सब्जेक्ट चित्रकलाचा विषय असेल ना, तिथे आपण जेव्हा आपल्याला शिकवतात किंवा एखाद्या वेळेस आपण इंटरमिडिएट एलिमेंटरी जर दिलं असेल कोणी, तर त्यांना माहीत असतात की हाऊ दे आर टॉट टू ड्रॉ इन द स्केल. ज्योमेट्रिकल फिगर असेल तर त्याला माप असतो 5 सेंटीमीटरच्या सर्कल किंवा लाईन किंवा प्रोटेक्टर घेऊन 90 डिग्री अँगल, 120 डिग्री अँगल कसंही असो. मीन्स वी हॅव टू टेक द मेजरमेंट वाईल डुईंग समथिंग. इन द प्रिपरेशन ऑफ मॅप द पिक्चर इज फर्स्ट सर्वेड ॲट दॅट टाइम आफ्टर स्पेशल ऑब्झर्वेशन अ स्केल इज फिक्स्ड. Using this scale, an outline map of the whole earth or a part of it is prepared. आता जेव्हा आपण नकाशा तयार करतो, जब हम नक्शा बनाते हैं, means when we draw the map, तो उस समय भी इस तरह का हम सर्वे करते हैं, सर्वेक्षण आपण करतो, और करने के बाद एक स्केल बनाया जाता है, उसका माप लिया जाता है. आपने कई बार देखा होगा रस्ते में भी, रस्ते का जब वो खुदाई करना होता है या कुछ और करने होते हैं, रस्त्याचं काम असतं तेव्हा आधी ते टाकून त्या आधी माप घेतात. म्हणजे माप घेतल्याशिवाय ते कुठलंही काम होणार नाही ना, आपण काही केलं तरी. अँड देअर फोर म्हणजे असं माप घेतल्यावरच आपण कुठल्या तरी काम करू शकतो. आपल्याला किती खणायचे आहेत, किती खड्डे करायचे आहेत, पाईपलाईन आपल्याला टाकायची आहे की केबल टाकायची आहे, काय असतं, ऑल दिस. म्हणून हा माप वगैरे घेतला जातो, मतलब ऐसे माप लिया जाता है. घर पे भी हम देखते हैं, घर का इंटीरियर अगर करना होता है, मान लीजिए कोई फर्नीचर बनाना है, तो कारपेंटर आता है तो वो पूछता है आपको कितने बाय कितने का चाहिए, बेड बनानी है, फर्नीचर्स कोई भी बनाना हो, तो वट एवर वर्क डी डू वी हैव टू टेक द मेजरमेंट. कोई काम करने के लिए मेजरमेंट होती है, तो ऐसे ही हम जब मैप बनाते हैं तो मेजरमेंट लिया जाता है. Now one example is given, try this
I think I am clear up to here already. We have completed, but a revision of that. In order to measure the height of students, make marking on the wall from the ground. ये स्कूल में होता है कि टीचर हाइट वेट मेजर करती है, तो उस समय हाइट के लिए ऐसे बोर्ड के पास या दीवार पे ऐसे लाइन की जाता है, देन टीचर मेक द स्टूडेंट स्टैंड इन अ लाइन एंड मेजर द हाइट. ओके, देन 9.2 स्टूडेंट्स लुकिंग एट द मैप. After studying the picture, have a discussion in the class and answer the following. Why is the painter holding the pencil in his hand in a particular way? Then, how can the scene of this large landscape be depicted on paper? That is, the question is based on this 9.1. How is it possible to view all the countries of the world on one map? What is common to both this picture? Mane ha picture ani ha picture 9.1 ani 9.2 madhe je ahet ते आपण कसं बघतोय, ते कसं शक्य आहे, हाऊ इज इट पॉसिबल. वेन आय टेक्स द डिस्क्रिप्शन, वेन आय टेक्स द मेजरमेंट, ही हॅज टू ड्रॉ टू दॅट स्केल. सो सच ए बिग ट्री विच इज पॉइंटेड आउट, हा जो मोठा झाड दिसतोय ते ह्या पेपरावर येणार आहे, कसं येणार आहे, किती माप येणार आहे, मग त्याप्रमाणे ते स्केलची मेजरमेंट घेतात. किंवा आपण बोटाचा मेजरमेंट घेतो, किती तीन बोटं असेल, चार बोटं असेल. आपण जेव्हा एखाद्या टेलरकडे जातो, टेलर आपले ड्रेस शिवायची असेल किंवा शर्ट पॅन्ट तो सिलना होता है, तो वो भी अपना मेजरमेंट लेते हैं, वो अपना मेजरमेंट लेते हैं टेप से, फिर वो लिखते हैं पेपर पे इतने शोल्डर है, इतना हाथ है, इतना पैर है, एंड देन ही कट्स द क्लोथ एंड मेक्स द दिस थिंग. म्हणजे आपण जेव्हा टेलरकडे जातो, शिंपीकडे, तेव्हा पण तो तेच काम करतो, तो माप वगैरे घेतो आणि नंतर तो आपल्याला जे काय सदरा असेल, समजा शर्ट असेल किंवा एखादा ड्रेस असेल, ते शिवून देतो. सो इन दिस वे वी हॅव टू मेजर इट अँड डू इट. आय थिंक आय एम क्लिअर अप टू हियर. सो आय एम गोइंग टू आस्क यू सम क्वेश्चन बेस्ड ऑन दिस अँड यू हॅव टू पुट इट पुट द आन्सर. आम आय क्लिअर? अच्छा, कादंबरी वॉन्ट to zoom my screen is zoom beta. Shall I ask you some questions? Okay, very good. Now, why a estimate is taken or why we take the measurement? आपण माप का घेतो? Why we take the measurement? कादंबरी, can you answer me? कादंबरी, are you there? कादंबरी, can you hear me? कादंबरी, can you answer me? Yes ma'am, please ask in Marathi also. Yes, yes. आपण कुठल्याही हे करताना माप का घेतो? वाय? येस, नकाशे तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते, त्यावेळेस विशिष्ट प्रमाण प्रकारे प्रमाण निश्चित करावे लागते. या प्रमाणाच्या आधारे आराखडे तयार करून पृथ्वी किंवा तिच्या एखाद्या भागाचा नकाशा तयार केला जातो. करेक्ट. एनीवन, वेदांत, कॅन यू आन्सर मी? वाय The painter first takes an estimated scale of the scene in front of him with a pencil. After that, he draws the sketch. No, ma'am. Yes, yes, correct, correct. You are correct. After that, he draws a sketch of the, on the paper. The painter does this so that the picture is drawn to scale. Very good. That is the correct answer. Kadambari, the first paragraph is the answer. Why we take the measurement? Kadambari. Okay. Yes. So, the first thing is that the answer is the answer. Vaach, zara Marathi madhe vaach. Yes. चित्रकार, चित्रकार पेन्सिलने प्रथम समोरील दृश्याचे अंदाज प्रमाण घेतो, त्यानंतर कागदावर त्यांचा आराखडा काढून घेतो. काढलेले चित्र हे प्रमाण बद्ध येण्यासाठी चित्रकार अशी आकृती तयार करतो. नकाशे तयार. बस तेवढंच उत्तर बाळा. ओके ओके. नंदिनी, कॅन यू गिव मी द आन्सर? नंदिनी, आर यू देअर? नंदिनी, लिटल बिट लाउडर, आय कॅनॉट हिअर युअर व्हॉइस क्लिअरली. The painter first takes an estimated scale of the scene in front of him with a pencil.
after that he draws a sketch on the paper. The painter does this so that the picture is drawn to scale. Very good, Vishal. Are you there, Vishal? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Yes. The painter first takes an estimate scale of the screen in front of him with a pencil. After that, he draws a sketch on the paper. The painter does this so that the picture is drawn to scale. Very good. Ayush, are you there? Yes, ma'am. चित्रकार पेन्सिलीने प्रथम समोरील दृश्याचे अंदाजे प्रमाण घेतो. त्यानंतर कागदावर त्याचा आराखडा काढून घेतो. काढलेले चित्र हे प्रमाणबद्ध येण्यासाठी चित्रकार अशी कृती तयार करतो. व्हेरी गुड. वैष्णवी, वैष्णवी यू आर प्रेझेंट. वैष्णवी, यू आर नॉट गिविंग आन्सर. Are you there, Vaishnavi? No. Okay, now my next question. She is not there, I think. Or if she is there, then she is not able to answer. Anyway, my next question is, how do we measure the height of the students in the class? म्हणजे वर्गात जेव्हा शिक्षक आपली हाईट मेजर करतात, म्हणजे आपली उंची मोजण्यासाठी कोणती कृती करतात? ऑल ऑफ यू गॉट द क्वेश्चन. वेदांत, कॅन यू आन्सर मी? इन ऑर्डर टू मेजर द हाईट ऑफ स्टुडंट्स, मेक मार्किंग्स ऑन द वॉल फ्रॉम द ग्राउंड अप टू हाईट ऑफ 180 सेंटीमीटर विथ द हेल्प ऑफ रुलर. मेजर द हाईट ऑफ ईच स्टुडंट अँड नोट इट डाऊन. राईट दिस सेम वॉल एज अ बॅक drop. Take a photograph of students in group of 5. Very good. Yes, Ayush. विद्यार्थ्यांची उंची मोजण्यासाठी मोजपट्टीच्या सहाय्याने जमिनीपासून वर 180 सेमी पर्यंत वर्गातील भिंतीवर खूण करून घ्यावी. प्रत्येक विद्यार्थ्याची उंची मोजा व नोंदी करा. ओके. कादंबरी. येस मॅम. इन ऑर्डर टू मेजर द हाईट ऑफ स्टुडंट्स, मेक मार्किंग ऑन अ वॉल फ्रॉम द ग्राउंड अप टू अ हाईट ऑफ 180 सेंटीमीटर विथ द हेल्प ऑफ रुलर. मेजर द हाईट ऑफ ईच स्टुडंट अँड नोट इट डाऊन विथ द सेम वॉल एज अ बॅकड्रॉप. टेक अ फोटोग्राफ ऑफ द स्टुडंट्स इन ग्रुप ऑफ 5 फिगर 9.3. ओके. नंदिनी. येस मॅम. इन ऑर्डर टू मेजर द हाईट ऑफ द स्टुडंट, दे मेक मार्किंग ऑन द वॉल फ्रॉम द ग्राउंड अप टू द हाईट ऑफ 180 सेंटीमीटर विथ द हेल्प ऑफ रूलर. मेजर द हाईट ऑफ ईच स्टुडंट अँड नोट इट डाऊन विथ द हेल्प विथ द सेम वॉल एज अ बॅकअप. टेक अ फोटोग्राफ ऑफ द स्टुडंट इन ग्रुप ऑफ 5. ओके. विशाल. Yes, ma'am. In order to measure the height of students, make markings on the wall from the ground up to a height 180 centimeter with the help of a ruler. Measure the height of each student and note it down. With the same wall as a backdrop, take a photograph of the student in group of 5. Okay, very good. Vaishnavi, can you answer me? Put in the chat box, madhe tag zara Vaishnavi babu. Uttar deta yete tula. Vaishnavi, are you there? उत्तर देत नसेल तर चॅट बॉक्स मध्ये टाक. एनी प्रॉब्लेम असेल, इफ एनी प्रॉब्लेम पुट इन द चॅट बॉक्स. वैष्णवी, यू आर प्रेझेंट इन द क्लास बट यू आर नॉट आन्सरिंग. येस, आन्सर मी इफ यू कॅन आन्सर. उत्तर देता येईल तुला. माईक ओपन करून उत्तर दे. Not there in the class. Okay. Now we have seen how do we measure. It is given. Take the print of the photograph with the help of ruler. Measure the height of your friends from the photograph and compare in the table. We are not going to do all this. Now we'll see that from the above table, you must realize the difference between the actual height and the height of the photograph. When we take a photograph,
आणि फोटोग्राफ मध्ये उंच दिसतात आणि ऍक्च्युअल हाईट काहीतरी असेल. कधी कधी असं होऊ शकते, इजंट इट? म्हणून हा मॅप स्केल मध्ये पण हाच गोष्टी होतो की जेव्हा आपण एखाद्या वेळेस एखादा नकाशा तयार करतो तर आपण पटकन अशी नकाशा तयार करत नाहीये, ते स्केल घेतो, त्याची हे मापतो, मोज करतो, हे करतो, ते करतो. आता बघू त्याच्यात काय आपल्याला स्पष्टीकरण आहे. व्हॉट एक्सप्लेनेशन दे हॅव गिव्हन. वी ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द अर्थ अ स्पेसिफिक पार्ट ऑफ इट फ्रॉम अ ग्लोब ऑर अ मॅप. वाईल प्रिपेअरिंग अ मॅप इन ऑर्डर टू गेट द ऍक्च्युअल ग्राउंड डिस्टन्स ऑन द पेपर, सम कन्वर्शन्स हॅव टू बी मेड युझिंग ज्योमेट्री अँड मॅथमॅटिक्स. आता हे कन्वर्शन म्हणजे हे आपण गणितामध्ये बघितलं आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1000 मीटर असं काहीतरी, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर असं आपण कन्वर्शन केलेलं आहे गणितामध्ये, चौथीमध्ये वगैरे. इन मॅथ्स वी हॅव डन इट. तो कन्वर्शन आपल्याला शिकवला का, का एक एक किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतो त्याला, किंवा 1 लिटर म्हणजे 1000 मिलीग्राम असतात, सो मिलीलिटर, किंवा 1 किलोग्राम मध्ये 1000 ग्राम असतात. ये हमने गणित में सीखा है, वी हैव लर्न दिस इन मैथ्स मैथमेटिक्स इन फोर्थ इन फिफ्थ स्टैंडर्ड. सो दिस काइंड ऑफ कन्वर्शंस ऑलरेडी वी डू. बट इन केस ऑफ द अर्थ, बिकॉज अर्थ इज सो बिग एंड दैट अर्थ इज टू बी रेप्लिकेटेड ऑन ए स्मॉल पीस. आता आपला पृथ्वी गोल किती मोठा आहे, आपण जर वरून बघितलं, आपण कितीतरी छायाचित्र वगैरे बघितलं असेल, हमने अपने पृथ्वी का देखा है, पृथ्वी बहुत बड़ा है, विशाल है, हम जानते हैं. और उसको अगर एक पेपर में दर्शाना है, इफ यू टू पुट दैट इन द पेपर, देन सम कन्वर्शन्स आर टू बी मेड. ज्योमेट्री आणि मॅथमॅटिक्स घेऊन आपण त्याला थोडीशी चेंज करतो. काय चेंज करतो बघूया. द यूज ऑफ मॅप स्केल इज यूजफुल फॉर दिस कन्वर्शन. लेट अस गेट एक्वेंटेड विथ दिस. त्याच्यासाठी हा मॅप स्केल जे आहे, किंवा त्याला नकाशाचा प्रमाण ज्याला म्हणतो आपण, हे आपण वापरतो. याने जो हम पेपर पे बनाने जाएंगे, या ग्लोब ग्लोब का रेप्लिका जो हम बनाते हैं, या हम पेपर पे जो नक्शा बनाते हैं, व्हेन वी ड्रॉ द मैप ऑन द पेपर, वी हैव टू कन्वर्ट दैट एंड इट इज टू बी मेड इन ए स्मॉल पीस. म्हणजे आपण जर बघितलं तर हा नकाशामध्ये हे जे छोटे छोटे याच्यामध्ये दाखवलेलं आहे, पुटिंग माय एरो ऑन दिस, all of you can see the entire continents, North America, South America, Africa, Europe, Asia, and this is Australia, this is Antarctica, this side is Arctic Ocean, this is Greenland. हा जो नकाशा पूर्ण जगाचा नकाशा आहे, ते एका छोट्यासा पानावर दिसतो आपल्याला. मीन्स such a big map and we have put this on a small piece of paper, showing everything, very tiny things. You must have seen in the school also. तुम्ही शाळेत एखाद्या वेळेस शिक्षकाने शिकवताना बघितलं असेल. हा याला आपण ग्लोब म्हणतो. हा ग्लोब जो आहे तो पृथ्वी गोलाचा एक रेप्लिका ज्याला म्हणतो आपण, त्याचा नकाशाचा दिसतात. सो इन दिस वे वी हॅव टू डिसाइड दॅट इज सच ए बिग मॅप, हाऊ कॅन पुट इन ए स्मॉल स्केल. म्हणजे आपण एवढा मोठा जे नकाशा आहे त्याला छोट्यामध्ये आपण कसं हे करतो, दॅट वी आर गोइंग टू सी. ना कॅन यू टेल डिस्टन्स बिटवीन टू विलेज ऑफ साहिल अँड मिनल इज 50 किलोमीटर, डिस्टन्स विलेजेस ऑफ मिनल अँड प्रज्ञा इज 20 किलोमीटर, अँड बिटवीन साहिल अँड प्रज्ञा इज 60 किलोमीटर. फिगर 9.4 शोज द लोकेशन ऑफ दीज विलेजेस ऑन द मॅप. स्केल ऑफ द मॅप इज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर. आता हे आपल्याला एक इथे 9.4 मध्ये दिलेले आहे. प्रज्ञा आणि साहिल आणि मिनल असे करून दिलं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर. म्हणजे अशा नकाशा काढताना जेव्हा आपण हे करू, हा एक गाव आहे, हा प्रज्ञाचा गाव आहे, हा साहिलचा गाव आहे, फॉर एक्झाम्पल इथे दिलेला आहे पिंपलगाव, नंदगाव आणि बोरगाव, म्हणजे हा करताना आपल्याला कुठल्याही एखाद्या प्रकारचा नकाशाचा हे प्रमाण घेऊन मग ती नकाशा तयार करेल. आता 1 सेंटीमीटर इथे म्हणजे 10 किलोमीटर ऑन लँड, म्हणजे ऍक्च्युअल पृथ्वीवर इथे 1 सेंटीमीटर जर आपण घेतलं तर ऍक्च्युअल पृथ्वीवर तो 10 किलोमीटर आहे.
म्हणजे हा स्केल जो आहे हा प्रमाण इथे नकाशावर लिहिला जातो. दुसरा म्हणजे हा नॉर्थ दाखवतात नेहमी कुठलेही आपण नकाशा जेव्हा काढतो ना इथे राईट साईडला हा नॉर्थ दाखवतात. नॉर्थ म्हणजे दिस इज साऊथ, ऑन द राईट साईड इज ईस्ट अँड ऑन द लेफ्ट साईड इज वेस्ट, म्हणजे असा तो दाखवला जातात. नाव इन अ मॅप स्केल इट इज एसेन्शियल टू कोरिलेट द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट ऑन अ मॅप अँड द ऍक्च्युअल डिस्टन्स बिटवीन दीज टू पॉइंट ऑन द ग्राउंड. रेशियो ऑफ द मॅप डिस्टन्स टू द ग्राउंड डिस्टन्स इज अ मॅप स्केल. म्हणजे ऍक्च्युअल डिस्टन्स हे दिलेले आहेत किती, 60 किलोमीटर, 70 किलोमीटर, काय आपल्याला दिलं आहे, 50 किलोमीटर, 20 अँड 60. म्हणजे आपण हे बघूया, हा 60 किलोमीटर, हा 50 किलोमीटर आणि हा 20 किलोमीटर. म्हणजे नंदगाव आणि बोरगाव मध्ये 20 किलोमीटरचं अंतर आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10, म्हणजे हा 2 सेंटीमीटर असेल. 2 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 किलोमीटर. दिस इज 5 सेंटीमीटर, सो 50 किलोमीटर. 6 सेंटीमीटर, दॅट इज 60 किलोमीटर. म्हणजे हा जो आहे असं आपण नकाशा प्रमाण घेतो, रेशिओ घेतो आणि त्याच्याप्रमाणे आपण काढतो. आय थिंक एम आय क्लिअर अप टू युअर? एनी डाऊट? एनी वन हॅज एनी डाऊट कॅन पुट इन द चॅट बॉक्स. कादंबरी, हॅव यू अंडरस्टूड? ओके. वैष्णवी, यू कॅन हिअर मी, देन वाय डोंट यू आन्सर मी? पुट इन द चॅट बॉक्स, राईट इन द चॅट बॉक्स. वैष्णवी, वैष्णवी जर तुला ऐकायला येत असेल तर वाय यू डोंट गिव्ह द आन्सर? उत्तर का देत नाही आहे? एनी प्रॉब्लेम यू हॅव? जस्ट अ मिनिट, आय हॅव होल्ड इट फॉर फ्यू मिनिट्स, आय विल कंटिन्यू विथ इट. ओके. टू ड्रॉ मॅप ट्रू टू द स्केल इट इज एसेन्शियल टू नो द ग्राउंड डिस्टन्स. दीज डिस्टन्स आर मेजर्ड ड्यूरिंग सर्वेइंग व्हाइल प्रिपेरिंग अ मॅप बेस्ड ऑन द डिस्टन्स. अ सुटेबल रेशियो इज सिलेक्टेड. आफ्टर द प्रिपरेशन ऑफ द मॅप इट इज नेसेसरी टू मेन्शन द मॅप स्केल. दीज फॅसिलिटेट मॅप रीडिंग अँड हेल्प इन अंडरस्टँडिंग द डिस्टन्स ऑन द ग्राउंड. म्हणजे हा जो स्केल दिला जातो, हे जो स्केल यहाँ पर दिया होता है, हे का दिला जातो, कारण पेपरमध्ये हा आता 5 सेंटीमीटर म्हणजे हा 50 किलोमीटर जस्ट आय मेन्शन, कारण इथे दिलेले आहेत की 20, 50 आणि 60. 60 म्हणजे मोठा आहे, 60 किलोमीटर म्हणजे खूप लांब आहे, हा 50 किलोमीटर आणि हा 20 म्हणजे जवळच. सो हा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 म्हणजे हा 2 सेंटीमीटर आहे, 2 सेंटीमीटर इज 20 किलोमीटर. 6 सेंटीमीटर म्हणजे 60 किलोमीटर. 5 सेंटीमीटर म्हणजे 50 किलोमीटर. मीन्स इन दिस वे द मॅप स्केल इज, हा स्केल का दिला जातो जेव्हा आपण नकाशा वाचन करतो, जेव्हा ही दिलेले आहेत. वेन वी रीड द मॅप इन दिस वे, वी नो दॅट व्हॉट इज द डिस्टन्स गिव्हन. देर आर 3 वेज ऑन एक्सप्रेसिंग द स्केल ऑन अ मॅप. त्या 3 प्रकारे आहेत, वर्बल स्केल, न्यूमेरिकल अँड निरियल लिनियर स्केल. वर्बल म्हणजे तोंडी, जेव्हा आपण कुठलाही उत्तर देतो काय ते करतात, सो दॅट इज देअर. देन न्यूमेरिकल म्हणजे नंबर्स मध्ये आपण देतो. आणि लिनियर म्हणजे लाईन स्केल असतो, याला लिनियर स्केल म्हणतात. लाईन दाखवले जातात, दॅट इज लिनियर स्केल. इन 9.5 ए मॅप इज गिव्हन. ऑल द अबव्ह मेथड्स ऑफ स्केल आर शोन ऑन द मॅप. क्लियर?
दिस इज वर्बल, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 60 किलोमीटर. देन 1:60 लाख, बिकॉज 1 सेंटीमीटर 60 किलोमीटर, सो 60 लाख. सो 1:60 लाख, दिस इज न्यूमेरिकल स्केल एंड विच इज शोन इन द लाइन, दिस इज लिनियर स्केल. आता बघूया आपण. वर्बल स्केल म्हणजे शब्द प्रमाण, लिनियर स्केल न्यूमेरिकल म्हणजे अंक प्रमाण किंवा संख्या प्रमाण ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि लिनियर स्केल म्हणजे रेषा प्रमाण किंवा आलेखात्मक जे असतात, ग्राफिकल ते असतात. द व्हॉट इज वर्बल? ए वर्बल स्केल इज वन ऑफ विच विच इज एक्सप्रेस विथ यूज ऑफ वर्ड्स इन्क्लुडिंग इंडिकेटिंग मेजरमेंट. एक्झाम्पल, इफ द स्केल इज 1 सेंटीमीटर 60 किलोमीटर, then centimeter is the unit of distance on the map and kilometer is the unit of distance on the ground. panche verbal scale madhe je dakhole jatat na shabda praman madhe ja pramanat antarasathi pariman darshak shabd vaparle jato. distance is expressed with the use of word indicating measurement, which measurement manje praman. jar 1 centimeter is equal to 60 kilometer dila asel, तर सेंटीमीटर कशाची युनिट आहे, कशाचे प्रमाण आहे? डिस्टन्स ऑन द मॅप म्हणजे नकाशातील अंतर. आणि किलोमीटर हे कशाचे युनिट आहे? तर डिस्टन्स ऑन द ग्राउंड. एक एक युनिट म्हणजे एक एक, आपण केले ना एक एक दशक शतक गणितामध्ये, युनिट टेन्स हंड्रेड, सो दॅट युनिट, युनिट प्लीज. सो इन दिस वे वी राईट द स्केल. देन कम्स न्यूमरिकल. It is expressed in number, in ratio. Example, 1:1:60 lakh. ते रेशिओचं हे दिलेलं आहे, प्रमाणाचं गुणोत्तर ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. इट रिप्रेझेंट डिस्टन्स ऑन मॅप अँड 60 लाख रिप्रेझेंट डिस्टन्स ऑन द ग्राउंड. सो दिस इज 60 लाख टाइम्स द मॅप डिस्टन्स, म्हणजे 1:2 ते गुणोत्तर जे दिलेले आहेत, किंवा जो दिया हुआ आहे गुणोत्तर, 1:60 हे 1 याने पेपर पे 1 और 60 लाख याने वो जो है ग्राउंड पर होगा. सो इट इज नोन एज रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. इन दिस स्केल ओनली नंबर्स आर यूज, म्हणजे हे जे आहे अपूर्णांकात ज्याला आपण म्हणतो व्यक्त केला जातो, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, तो प्रातिनिधिक अपूर्णांक. अपूर्णांक तुम्ही केला असेल फ्रॅक्शन्स मध्ये, हे मॅथ्स मध्ये. तो हे प्रमाण खाली प्रमाणे दर्शवतात, 1/60 लाख ज्याला म्हणतो आपण, या प्रमाणात परिणाम परिमाण दर्शक शब्द लिहिला जात नाही. सो हियर वी राईट ओनली इन नंबर्स, सिर्फ संख्या लिखते हैं, इसमें हम शब्दों का प्रयोग नहीं करते. Then third is linear. The scale is shown graphically on the map. Distance between any two point on the map is measured with the help of linear or graphical scale. ये आपके इधर सामने इस map पे दिया हुआ है, 0, 60, 120. This is kilometer, isn't it? So in this way, we find so in this way we find that how the linear scale. If a ruler is not available, then a compass or a blade of a grass or for curves a thread can be used for measuring the actual distance between places on the map. You will understand with the help of the next exercise. Tumhi ekada veles kapdyacha dukanat gela asel, tyachakade ek scale asto, nasel to hatachi sahayane he use the hand to measure the distance. क्या वो कपड़ा है ना वहां पर लिखा हुआ रहता है, वहां पर वो मेजर करता है, या धागे से वो मेजर करता है. सो दैट इज ऑल्सो कैन बी यूज. जर आपल्याकडे स्केल नसेल, आपल्याकडे रूलर नसेल, तर आपण एखादा दोराची साह्याने पण आपण मेजर करू शकतो. सो वी कॅन मेजर विथ द हेल्प ऑफ ए थ्रेड ऑल्सो.
I think I'm clear, all of you. I'm going to ask you some question. Any doubt anyone is having? Okay. No doubt. Shall I ask you some question? Okay. Now, what are the three types of skill? Nandini. Nandini. Yes, ma'am. Yeah. Verbal scale, numerical scale, linear scale, or graphical scale. Very good. Vedant. The three types of scale are verbal scale, numerical scale, and linear scale. Okay. Vishal. Yes, ma'am. Verbal scale, numerical scale, linear scale, graphical scale. Kadambari. Yes, ma'am. There are three types of scale: verbal scale, numerical scale, and linear scale. Okay. Very many. Ayush, Marathi madhe. Ayush, are you there? Ayush, are you there? Resha praman, Rekha praman, ani alekhatmuk praman. Mera purcha hai na shabd praman. Teen prakar chahet na. शब्द प्रमाण, अंक प्रमाण, अंक प्रमाण आणि रेषा प्रमाण. हो, तीन प्रकार आहेत. व्हेरी गुड. आता कोणत्या आकृतीमध्ये हे तिन्ही प्रमाण दाखवलेले आहेत? इन विच फिगर ऑल द थ्री स्केल्स आर शोन. फिगर नंबर यू हॅव टू टेल. वेदांत. फिगर नंबर 9.5. कादंबरी. येस मॅम, फिगर नंबर 9.5. आयुष 9.5. आकृती क्रमांक सांगायचा बाळा. पूर्ण 9.5. हा. विशाल. फिगर 9.5. नंदिनी. नंदिनी, फिगर 9.5 शोज द थ्री ऑल थ्री स्केल्स. व्हेरी गुड. ओके, नाउ व्हाट इज वर्बल स्केल? Vedant, you have to read the entire part. Yes, ma'am. Yes. A verbal scale is one in which distances are expressed with the use of words indicating measurement. Example scale is 1 centimeter is equal to 60 kilometer. Then centimeter is the unit of distance on the map and kilometer the unit of the distance on the ground. Very good. Ayush, what's shabda praman kashala mantat? Ja pramanat ankansathi अंतरासाठी, सॉरी अंतरासाठी परिणाम दर्शक शब्द वापरले जातात ते शब्द प्रमाण असते. उदाहरणार्थ 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 60 किलोमीटर असे प्रमाण असेल तर या प्रमाणातील सेंटीमीटर हे एक एक नकाशातील अंतर तर किलोमीटर हे एक एक जमिनीवर अंतर आहे. ओके. कादंबरी, रेड इन मराठी. रेडी मराठी मध्ये वाच. ओके, शब्द प्रमाण ज्या प्रमाणात अंतरासाठी परिणामदर्शक शब्द वापरले जातात ते शब्द प्रमाण असते. उदाहरणार्थ 1 सेमी इज इक्वल टू 60 किलोमीटर असे प्रमाण असेल तर या प्रमाणातील सेंटीमीटर हे एकक नकाशातील अंतर तर किलोमीटर हे एकक जमिनीवरील अंतर दर्शवते. ओके. नंदिनी, रीड. वर्बल स्केल. A verbal scale is one in which distances are expressed with the use of words indicating measurement. Example, if the scale is 1 centimeter is equals to 60 kilometer, then centimeter is the unit of distance on the map and kilometer the unit of distance on the ground. Very good. Vishal. Yes, ma'am. A verbal scale is one in which distances are expressed with the use of words indicating measurements. Example, if the scale is 1 centimeter is equal to 60 kilometer, then centimeter is the unit of distance on the map and kilometer the unit of the distance on the ground. Okay, now the next is numerical scale. Ayush, numerical scale vaat zara, anka praman.
प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते. उदाहरणार्थ 1:60 लाख याप्रमाणे 1 हे नकाशातील अंतर आहे. जो 60 लाख हे जमिनीवरील अंतर आहे, जे नकाशावरील अंतराच्या 60 लाख पट 60 लाख पट आहे. याप्रमाणे केवळ अंकांचाच वापर केला जातो. पूर्णांकात फक्त केलेल्या या प्रमाणास प्रातिनिधिक अपूर्वांक असे म्हणतात. हे प्रमाण खालील प्रमाणे दर्शवलेले दर्शवतात. 1 भागिले 60 लाख या प्रमाणात परिणामदर्शक शब्द लिहिले जातात. जात नाही. डाव्या बाजूला अंकासाठी जे एकक वापर आपण विचार घेतो ते एकक उजवीकडील अंकासाठी वापरायचे असतात. व्हेरी गुड. वेदांत. यस मॅम. न्यूमेरिकल स्केल. द स्केल इज एक्सप्रेस एज अ रेशियो. एक्झाम्पल इन 1. मॅम हे कसं बघायचं? 1:60 लाख. हा 1:60 लाख. 1 रिप्रेझेंट्स. हा 1 रिप्रेझेंट्स द डिस्टन्स ऑन द मॅप अँड 60 लाख रिप्रेझेंट्स द डिस्टन्स ऑन द ग्राउंड. दिस इज 60 लाख टाइम्स द मॅप डिस्टन्स. हा इट इज नोन एज It is also known as respective fraction. Representative. Representative fraction. In this scale, only numbers are used. This scale is also written as 1:60 lakh. Lakh. In this method, there are no words used indication measurement. The same unit used for the figures on the left hand side is also used for the figures on the right hand side. Very good. Nandini. Numerical scale. The scale is expressed as a ratio. Example in 1:60 lakh. 1 represents the distance on the map and 60 lakh represent the distance on the ground. This is 60 lakh times the map distance. It is also known as representative fraction. In this scale, only numbers are used. This scale is also written as 1:60 lakh. In this method, there are no words used. The same unit used for the figure on the left side is also used for the figures on the right side. Okay. Kadambari. Yes, ma'am. Numerical scale. The scale is expressed as a ratio. Example, if 1:6 lakh. 1 represent the distance on the map and 6 lakh represent the distance on the ground. This is 60 lakhs times the map distance. It is also known as representative fraction. In this case, only numbers are used. This case also written as 1:60 lakhs. In this method, there are no words used indicating measurement. The same unit used for the figures on the left hand side is also used for the figure on the right hand side. Okay, Vishal. Yes, ma'am. The scale is expressed as ratio. Example in 1:60 lakh. 1 represents the distance on the map. Vishal, stop. It is not 1 is equal to, it is 1:2. 1:60 lakh. 1:60 lakh. 1 represents the distance on the map and 60 lakh represent the distance on the ground. This is 60 lakh times the map distance. It is also known as representative fraction. In this scale, only numbers are used. The scale is also written as 1:1 ratio. 60 lakh. In this method, there are no words used indicating measurements. The same unit used for the figures on the left hand side is also used for the figures on the right hand side. Very good. Ayush. Anka Praman. Ayush. Haan. Haan, gaur vaasla mi. Haan, tu vaasla. Okay, very good. Okay.
The third one is linear scale. Anyone is remaining? Nobody, na? Okay. Third one is linear scale. Ayush Vats, linear scale. Risha Praman. रेषा प्रमाण प्रमाणपट्टीच्या सहाय्याने नकाशावर रेषा प्रमाण दर्शवले जाते. नकाशावर कोणत्याही दोन ठिकाणांमधील प्रत्यक्ष अंतर रेषा प्रमाणाच्या सहाय्याने मोजले जाते. उदाहरणार्थ मोजपट्टी उपलब्ध नसेल तर कर्कटक साधी गवताची काडी किंवा चक्र रेषेसाठी धान्याचा वापर करूनही आपल्याला ठिकाणांमधील नकाशावरील अंतर प्रत्यक्ष मोजता येते. पुढील आकृतीवरून हे तुम्ही हे तुमच्या लक्षात येईल. ओके, वेदांत रीड. यस मॅम, दिस स्केल इज शोन ग्राफिकली ऑन द मॅप. द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन द मॅप इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ लिनियर स्केल. एक्झाम्पल मॅम, हे कसं वाजायचं? विच वन मॅम? दिस स्केल इज शोन linear scale. The don't read that example. The scale which is shown, that did we have. If a ruler is not available, then a compass, a blade of a grass, or for curves a thread can be used for measuring the actual distance between places on a map. You will understand this with the help of the next exercise. Okay, Kadambari. Yes ma'am. Linear scale. This scale is shown graphically on a map. The distance between any two points on a map is measured with the help of linear graphical scale. Is example, if a ruler is not available, then a compass, a blade of grass, or for curve a thread can be used for measuring the actual distance between place on a map. You will understand this with the help of the next exercise. Okay, Nandini. Linear scale. This scale is shown graphically on a map. The distance between any two points on a map is measured with the help of a linear or graphical scale. Example, the scale shown in the figure. If a ruler is not available, then a compass, a blade of a grass, or four curves or thread can be used for measuring the actual distance between places on a map. You will understand this with the help of the next exercise. Okay, Vishal. Yes, ma'am. The scale is shown graphically on a map. The distance between any two points on a map is measured with the help of linear graphical scale. Example, if a ruler is not available, then a compass, a blade of grass, or four curves, a thread can be used for measuring the actual distance between place on a map. You will understand this with the help of the next exercise. Okay. Now we'll move on to importance of graphical scale. आता ग्राफिकल स्केल जी आहे रेषा प्रमाणाचं महत्व काय आहे ते आपण बघूया. व्हेरी ऑफन इट इज नेसेसरी टू रिड्यूस ऑर एनलार्ज द ओरिजिनल मॅप ड्युरिंग द प्रोसेस द स्केल ऑफ मॅप चेंजेस. दिस यू नो व्हेन वी गो फॉर झेरॉक्स. एखादा मोठा कागद असेल ना, आपण त्याला सांगतो की त्याला छोटा करून दे, रिडक्शन करून दे. हे तुम्ही केलं असेल झेरॉक्स कॉपी झेरॉक्स करताना झेरॉक्स मशीनवर. कुठे छोटं असेल त्याला आपण एनलार्ज करायला सांगतो. फोटो वगैरे असेल आपल्याला प्रोजेक्ट मध्ये करायचे असेल, हमें प्रोजेक्ट में फोटो चिपकाना होता है. किताब में जो बहुत छोटा छोटा फोटो है तो ऐसे छोटे फोटो को हम उसको क्या बोलते जेरोक्स वाले को, ये फोटो मुझे बड़ा करके दे दो, तो वो एनलार्ज करके देता है इसे. या कभी हम जाते हैं बड़ा फोटो रहेगा तो उसको बोलो और छोटा करके दे, छोटा चिपकाना है तो उसे और छोटा करके देता है. दैट इज रिडक्शन. मतलब ग्राफिकल स्केल मध्ये पण असंच होतो की कधी कधी आपल्याला रिड्यूस करायचे असतात किंवा एनलार्ज करायचे असतो, मोठा करायचे असते किंवा छोटा करायचे असतात. देर आर मेनी मेथड्स ऑफ रिड्यूसिंग ऑर एनलार्जिंग. वन ऑफ देम इज बाय टेकिंग ए फोटो कॉपी ऑफ द ओरिजिनल मॅप अँड रिड्यूसिंग ऑर एनलार्जिंग इट. मैंने अभी आपको बताया, आई जस्ट टोल्ड यू की हम जाते उसको बोलते ये फोटो है मुझे प्रोजेक्ट में चिपकाना है और एक पेज में दो ही चिपकाना है, तो हम उसको बोलते इसको बड़ा करके दे दे. और अगर हमें एक पेज में चार चिपकाना है तो उसे कहते छोटा कर दे. सो दिस इज द बेस्ट वे टू शो, वे टेक ए फोटोकॉपी ऑफ दैट एंड
original map and then reducing or enlarging it. When a map is reduced or enlarged by this method, the verbal and numerical scale on the original map does not change. आता जर आपल्याला हा मॅप मी 9.5 घेतलेला आहे. ऑल ऑफ यू कॅन सी ऑन माय स्क्रीन. इफ आय टेक ए फोटो कॉपी ऑफ दॅट अँड आय वी आस्क द जेरॉक्स वाला का कि इसको मुझे छोटा करके दो, तो उसको मुझे छोटा करके देगा, बट दिस स्केल विल नॉट चेंज. ऑल ऑफ यू कॅन सी इन माय आय एम पुटिंग द एरो. The scale will not at all change. Scale change होणार नाही. आपण जरी मॅप छोटा करून घेतलं त्याच्याकडून, इफ यू टेक द रिड्यूस्ड मॅप ऑल्सो, किंवा आपण त्याच्या मोठा जरी करून घेतला तरी हा दिस स्केल विल नॉट चेंज. हा स्केल तशाच राहणार आहे. बट इफ ए ग्राफिकल स्केल ड्रॉन ऑन द ओरिजिनल मॅप, देन द स्केल चेंजेस ॲज पर द चेंजिंग साईज ऑफ द मॅप. Although the font size of the verbal and numerical scale changes, the values do not change. Hence, graphical maps are drawn in atlas as well as wall maps. आता जेव्हा आपण ग्राफिकल स्केल वापरतो, म्हणजे रेषा प्रमाण वापरतो, ग्राफ वापरतो, मग आलेखात्मक ज्याला म्हणतो आपण, ग्राफ म्हणजे आलेख, मग तिथे जर आपण हे वापरलं तर तिथे स्केल चेंज होतो साईज प्रमाणे. हम लोग जब ग्राफ पेपर पे एखादा ग्राफ ग्राफ का काम करते हैं तो जो भी होता है टीचर सेज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 बॉक्स, तो दैट इज 1 सेंटीमीटर बॉक्स. तो उसके अनुसार 10, 20, 30, 40 ऑन द एक्स एक्सिस एंड वाई एक्सिस वी हैव समथिंग डिफरेंट. और इन एक्स एक्सिस वी हैव द नंबर ऑफ इयर्स एंड द वाई एक्सिस द नंबर्स व्हाट एवर इट इज. सो दॅट इज कॉल्ड ग्राफिकल स्केल. सो ग्राफिकल स्केलमध्ये एखाद्या वेळेस चेंज होतो तेव्हा ती चेंज बदलते. फॉन्ट साईज जरी बदललं तर न्यूमेरिकल स्केल वगैरे काही बदलत नाही. म्हणजे हा जर मी मोठा केला मॅप, हा जर मी ग्राफवर घेतला फॉर एक्झाम्पल, तर हे काय बदलणार नाही. नॉट दिस विल नॉट चेंज, ओनली इट विल चेंज ऑल दिस इन द ग्राफ. दिस इज मे बी 5 सेंटीमीटर, this is maybe only 1 centimeter, this is 1.5 centimeter. Means I am putting the arrow over here. Clear? So when I draw to this on the graph paper, then the scale will change, but this scale, 1 centimeter is equal to 60 kilometer on the map, on map is 60 kilometer on the ground, that will not at all change. म्हणजे जी आपली स्केल आहे, जी आपली प्रमाण आहे इथे दिलेला, हा बदलणार नाही. पण ग्राफमध्ये हे 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 1.5 सेंटीमीटर मध्ये कदा तरी येतील. 9.6 सम लोकेशन्स विद द प्रिमाइसेस ऑफ युनिव्हर्सिटी आर गिवन. डिस्टन्स बिटवीन स्टॅच्यू अँड द एंट्रन्स ऑफ गेट इज 0.5 दिलेले आहे. एंट्रन्स अँड स्टॅच्यू 0.5. So write the verbal scale, numerical, graphical scale in the vacant box in the sketch. On the basis of the road shown between the two locations, calculate the actual distance between two locations on figure 9.6. Health center to library. Jar ha 0.5 asel, tar ikadcha kiti asel. You can use a scale to measure the distance. Given. नेक्स्ट इज लार्ज स्केल अँड स्मॉल स्केल मॅप. नवा मोठा असतो, कुठला छोटा असतात ते आपण बघूया. बृहत प्रमाण आणि लघु प्रमाण. वेन ए स्मॉल एरिया ऑन ए ग्रँड शो ग्राउंड ऑन ए शोन ए लार्ज एरिया, इट इज कॉल्ड लार्ज स्केल मॅप. मॅप ऑफ ए सिटी, विलेज, एग्रीकल्चरल फील्ड एक्सेट्रा आर एक्झाम्पल ऑफ स्मॉल लार्ज स्केल. Generally, map with a scale of less than 1:10,000 are shown on large scale. म्हणजे जर छोटा मॅप असेल आणि त्याला आपल्याला मोठ्या प्रमाणात दाखवायची असेल तर दॅट इज कॉल्ड ए लार्ज स्केल, त्याला बृहत प्रमाण असे म्हणतो आपण. इन मॅथमॅटिक्स वेन वी कम्पेअर टू फ्रॅक्शन्स, देन द फ्रॅक्शन विथ द स्मॉलर नंबर इज द डिनॉमिनेशन हॅज अ हायर व्हॅल्यू.
मॅप स्केल आर नॉट इन फ्रॅक्शन्स बट दे आर इन रेशियोज. जेव्हा एखादं फ्रॅक्शन मध्ये असतात, फ्रॅक्शन आपण केलेलं आहे त्याला मग काय म्हणतो, अपूर्णांक. अपूर्णांक में जब होता है तब उसकी जो है वैल्यू अलग होती है. हम करते हैं ना 3/5 + 4/6. जब हम ये करते हैं न्यूमेरेटर एंड डिनोमिनेटर बोथ आर डिफरेंट, व्हेन वी हैव टू इक्वलाइज द डिनोमिनेटर एंड देन वी डू इट. मैथ्स जब हम करते हैं इन फ्रैक्शन, यू हैव टू इक्वलाइज द डिनोमिनेटर एंड देन द न्यूमेरेटर, एड द न्यूमेरेटर. If denominator is equal, numerator is to be added, subtracted, whatever it is, and then we calculate the things in maths. But in case of map, it is not fraction, it is ratio. The same principle of fraction is used while comparing the map. Here ratio is there, 1:10,000. It is large scale, and numerical is scale of 1:50,000 is a small scale. If it is 10,000, then it is big. And if it is 50,000, then it is small. That means in map scale, in while doing the map, the ratio which has larger value is small and which has smaller value, it is large. कळलं असेल सगळ्यांना. गुणोत्तर मध्ये ज्याची प्रमाण कमी असते तो मोठा असतो आणि ज्याची प्रमाण जास्त असते ती कमी असतात. म्हणजे 1:10 हा मोठा झाला, लार्ज स्केल झाला, पण 1:50 हा स्मॉल झाला. कारण हा जो छोटासा मॅप आहे 50,000 घेतो आपण, ह्याचा जर आपण मोठा केला तर 10,000 मध्ये येणार आहे. इज़न्ट इट? सो इन दिस वे वी कॅल्क्युलेट द थिंग्स वाईल डुईंग द मॅप. वेन अ पार्ट ऑफ अ ग्राउंड कवर्स अ स्मॉल एरिया ऑन द मॅप, दे आर कॉल्ड स्मॉल स्केल मॅप. दॅट मीन्स वेन अ स्मॉल स्केल इज यूज टू शो द इन्फॉर्मेशन अबाउट लार्ज पार्ट ऑफ द अर्थ, दे आर कॉल्ड स्मॉल स्केल. So map in the atlas or world map are example of small scale map. Most of the maps in the atlas are example of small scale. Tumhi atlas pahila asel. Atlas is a book which has all the types of map, physical map, political map. In that we see different types of map and those maps are small scale map. I think I have completed here. If you have understood, you can put in the chat box. If you have any doubt, you can put in the chat box. Any doubt? How we calculate the map? Kadambari understood? Only Kadambari? Nobody else? Put in the chat box. Have you understood? Because while writing the exam, the questions will come from the textbook and not from the back of the textbook, not from the exercise. So when I put the question for the test, I'm telling you again, जेव्हा मी प्रश्न विचारणार आहे, मी टेस्ट घेणार आहे, म्हणजे टेस्टची पेपर देणार आहे, तेव्हा एक्सरसाइजची प्रश्न कमी विचारणार आणि पुस्तकातून प्रश्न जास्त असेल माझं. As I'm asking you now, not exam will, that will be your test only, not exam like Kadambari, don't get worried, okay? हे परीक्षा नाहीये बाळा, फक्त जशी मी ओरल विचारते तशी लेखी होणार आहे. क्लिअर? त्यामुळे तशा घाबरायचा काही प्रश्न नाहीये. पण हा प्रश्न मी पुस्तकातून विचारणार आहेत, लेसन मधून विचारणार आहेत, मी टेक्स्टुअल नाही घेणार. आय एम नॉट गोइंग टू टेक टेक्स्टुअल क्वेश्चन्स. म्हणजे तुमची एक्सरसाइज मध्ये दिलेली असेल ती मी घेणार नाही, मी पुस्तकातून विचारणार आहे. लाईक व्हॉट इज अ लार्ज स्केल मॅप, व्हॉट इज अ स्मॉल स्केल मॅप, म्हणजे तो तुम्हाला उत्तर लिहिता आला पाहिजे. और मे बी द एमसीक्यूज फ्रॉम द क्वेश्चन, इसंट इट? एमसीक्यू असेल ते पुस्तकातून असू शकतात. सो रीड द टेक्स्टबुक व्हेरी केअरफुली. आणि म्हणून मी तुमच्याकडून हा का करून घेते वा का विचारून करून घेते, म्हणजे प्रश्न एक्झाम मध्ये लिहिताना तुम्हाला त्रास होऊ नये. ओके, आय एम गोइंग टू आस्क सम क्वेश्चन. Okay, what is a large scale map? With examples you have to give. Vedant. Ma'am, maps of
gardens or what a national park. First you give what is a large scale map. I put the arrow. Ma'am, means definition you want yeah. to say. Definition with example. Yeah. Maps of city, village, agriculture fields are all examples of large scale map. When a small area on the ground is shown covering a large area on the map, it is a large scale map. Very good. Kadambari? Yes, ma'am. When a small area on the ground is shown covering a large area on the map, it is a large scale map. Maps of city, village, agriculture field. Okay. Ayush, Brahat Praman, Kashe Kashala Manta. Problem, sir. Yeah, okay, will do. Will do. Ayush, Brahat Praman, Kashe Kashala Manta. Udharan Sobat Sang. Ayush. Are you there? Okay. Nandini, large scale map with example. When a Nandini. Small area on the ground is shown. Yes, ma'am. I can't hear you, my dear. Say. When a small area on the ground is covering a is shown covering a large area on the map, it is a large scale map. Example: maps of a city, village, agriculture field, etc. Okay, Vishal. Yes, ma'am. When a small area on the ground is shown covering a large area on the map, it is a large scale map. Maps of city, village, agriculture field, etc. are all example of large scale map. Okay. Ayush, are you there? Ayush? Can you hear me? Aika lete Ayush? Okay, he is not available. Now, what is a small scale map? Vedant, with example. Okay, ma'am. When a part of ground covers a small area of map, they are called small scale map. Read entire part up to the last. Okay, ma'am. That means are called small scale map. That means when a small scale is used to show the information about a large part of the earth, these are small scale map. Maps in an atlas and world maps are examples of small scale map. Most of the maps in atlas are examples of small scale map. Okay. Nandini. When a part of the ground covers a small area on the map, they are small scale maps. That means when a small scale is used to show the information about a large part of the earth, the information about the large part of the earth, these are small scale maps. Maps in an atlas and world maps are examples of small scale maps. Most of the maps in an atlas are examples of small scale maps. Okay, Vishal. Yes, ma'am. When a part of the ground covers a small area on the map, they are small scale maps. That means when a small scale is used to show the information about a large part of the earth, these are small scale maps. Maps in an atlas and world maps are example of small scale maps. Most of the maps in atlas are example of small scale maps. Kadambari. Yes, ma'am. Ma'am, Malak. Bol. Ha, bol. Ha, bol. Awaaz itne bada sang. Kaya shanka hai. Left side the column. I have the shanki. If got. कादंबरी तू एक काम कर तू ना टाइप मग ते उत्तर नाही होऊ शकत कुठे तू ना टाइप कर तुझा आवाज येत नाहीये आवाज ब्रेक होतोय पुट टाइप करून त्याच्यामध्ये टाक पुट टाइप कर आणि चॅट बॉक्स मध्ये टाक म्हणजे मी शंका हे करेन ओके मॅम सांग हा
चैट बॉक्स मध्ये टाक काय प्रशंका आहे तुझी। आर यू टाइपिंग इट? आवाज येते माझा? कादंबरी, कादंबरी माइक ओपन कर। कादंबरी नेटवर्क गेलं? कादंबरी कादंबरी आर यू देअर? विशाल, इट विल बी आय डोंट नो ऑनलाइन अ व्हॉट। हा मग सांग काय शंका आहे आता सांग, तू काय विचारत होती बोल। येस आवाज येतो मॅम। नाही तुझा काय शंका होता ते सांग, तू काय विचारत होती मला। येस लेफ्ट इट्स कॉल्ड अ लार्ज स्केल असं। येस मॅम तेच विचारत होते। लेफ्ट साइडचा जो कॉलम आहे त्याच्या शेवटी इट्स कॉल्ड अ लार्ज स्केल असं उत्तर आहे, ते नाही कळणार लार्ज स्केल कशाला म्हणतात ते। हो हो कुठे आहे ते? लार्ज स्केल मॅप मध्ये ना, लेफ्ट हँड साइड मध्ये। हो ते खाली आहे ते लेफ्ट साइड ला। ते न्यूमेरिकल स्केल दिलेला आहे, हेन्स न्यूमेरिकल स्केल ऑफ 1:10,000 इज कॉल्ड लार्ज स्केल। तो न्यूमेरिकल म्हणजे तो अंक प्रमाण मध्ये आपल्याला दिलेला आहे। डेफिनेशन त्याची इथे आहे की जेव्हा आपण एक छोटासा एरिया आपण मोठ्या याच्यावर दाखवतो त्याला लार्ज स्केल मॅप आपण असे म्हणतो। आले लक्षात? कादंबरी म्हणजे सिटी, विलेज, एखादा गाव आपल्याला दाखवायचे असेल, एखादं शहर। आता वरती आपला फक्त महाराष्ट्र दाखवलेला आहे 9.5 मध्ये। हा कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र। आता महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र म्हणून हा लार्ज स्केल आपल्याला दिसतोय, पण हा जर भारताचा पूर्ण नक्षामध्ये महाराष्ट्र किती छोटा आहे, इजंट इट? मग तो स्मॉल स्केल झाला भारतामध्ये। भारताच्या नकाशामध्ये महाराष्ट्र खूप छोटेसे दिसेल, पण इथे फक्त महाराष्ट्र दाखवलं म्हणून फक्त महाराष्ट्र राज्य दिसते, दॅन इट इज अ लार्ज स्केल मॅप। आता कळलं तुला? काय डाऊट आहे कादंबरी? येस मॅम अंडरस्टूड ना? नो डाऊट ना? नो डाऊट। ओके थँक्यू थँक्यू। तुला वाचायचं आहे स्मॉल स्केल मॅप? व्हॉट इज स्मॉल स्केल सांग जरा। व्हॉट इज पार्ट ऑफ ए ग्राउंड? येस व्हेन अ पार्ट ऑफ द ग्राउंड कवर्स अ स्मॉल एरिया ऑन द मॅप देअर आर स्मॉल स्केल्स मॅप। दॅट मीन्स पुढचा वाच, पूर्ण वाच, शेवटपर्यंत एक्झाम्पल खाली आहे उदाहरण। दॅट मीन्स व्हेन अ स्मॉल स्केल इज यूज टू शो द इन्फॉर्मेशन अबाउट a large part of the earth, these are small scale maps. Example, map in the atlas. Example pudcha, sorry, map in an atlas and world map. Yes, world maps are example of small scale maps. Most of the maps in the atlas are example of the small scale map. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड। म्हणजे हा ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस लेसन? द क्वेश्चन कम्स इन बिटवीन, यू विल गिव द आन्सर। ओके पुट इन द चॅट बॉक्स। ऑल ऑफ यू अंडरस्टूड द लेसन ना? ओके व्हेरी गुड व्हेरी गुड। सो टुडेज क्लास इज ओवर। नेक्स्ट लेक्चर वी विल डू द नेक्स्ट लेसन, रिव्हिजन ऑफ ज्योग्राफी। ओके बाय एव्हरी वन, ऑल ऑफ यू। Bye, Vishal. Okay, thank you. Thank you.